शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. विनोद तावडे यांची कन्या आणवी हिनं पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलाय. दरम्यान तावडे कुटुंबियांशी यावेळी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. मंत्री विनोद तावडे यांनी सहकुटुंबी जे आहेत मतदान जे आहेत हे केलेलं आहे. आपल्यासोबत विनोद तावडे आणि त्यांचं कुटुंबी आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल? मतदान आज तुम्ही केलेलं आहे, मोठ्या संख्येनं मतदार राजा मतदान करण्यासाठी मुंबईत बाहेर पडताना पाहायला मिळतो सकाळी. लोकशाहीचा या उत्सवात मुंबईकर अतिशय आणि विशेषतः पार्लेकर मी पाहतोय की खूपच आनंदाने सहभागी झालेत आणि हा आनंद पाहता लोकांनी ठरवलेली दिशा दिसते की देशाला भक्कम नेतृत्व द्यायचं. कसं आव्हान जे आहेत या ठिकाणी मतदार राजाला तुम्ही कराल, कारण विकासाच्या मुद्द्यावरती जे आहेत ही निवडणूक जी आहे ती लढवली गेली आहे, विविध आश्वासनं जी आहेत या ठिकाणी देण्यात आली आहेत. मला वाटतं आमचं आश्वासन हेच आहे की भक्कम नेतृत्व, कणखर नेतृत्व आणि विकास देणारं नेतृत्व हे निवडून द्यायचं. नक्कीच विनोद तावडे यांच्या कन्या अन्वी तावडे आपल्यासोबत आहे, ज्यांनी पहिल्यांदाच यावर्षी ज्यात मतदानाचा हक्क जो आहे हा बजावलेला आहे. काय सांगशील, कशा पद्धतीनं युवा तरुण जे आहेत त्यांना या ठिकाणी मतदानासाठी आवाहन करशील? जर तुम्हाला खरंच बदल करायचा असेल तर मग मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी वोट करावं. सगळे आजकाल लाईक सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात की अरे हे बदला ते बदला, मग काहीतरी पेटिशन चालू करतात. त्याच्याऐवजी स्वतः येऊन वोट करा ना आणि मग चेंज करा. आणि जर पर्सनल एक्सपिरियन्समधून जर असं परत तुम्हाला काहीतरी नवीन हवं असेल, लाईक एज्युकेशन सिस्टीममध्ये जे आता 10th फेल्स आता सेकंड एक्झाम म्हणून बाबांनी चालू केलं, जर तुम्हाला असं काहीतरी अजून नवीन नवीन हवं असेल तर तुम्ही वोट करा आणि वोट फॉर द राईट, वोट फॉर द चेंज. पहिल्यांदाच मतदान करतेस, काय अनुभव राहिला, काय उत्सुकता होती रात्रीपासूनच? नाही अशी रात्रीपासून नव्हती, उठल्यावरती मी माझं वोटिंग कार्ड बघितलं आणि मला खुश वाटलं, लाईक आय सेड ये वोटिंग करते, वोटिंग फॉर चेंज. तावडे यांच्या पत्नी देखील आपल्या सोबत आहेत. काय सांगाल मॅडम, मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला आहे, कसं पाहता या एकूणच निवडणुकीकडे आणि मतदार राजा जो आहे आपण पाहतोय मोठ्या संख्येनं सकाळीच मुंबईत बाहेर पडताना पाहायला मिळतोय मतदानासाठी? उत्साह जबरदस्त आहे आणि खूप मस्त वाटतंय आणि दिसतंय की लोकांना विश्वास आहे की जे 5 वर्ष स्थिर सरकार मिळालेलं आहे असंच पुढे मिळण्यासाठी उत्साहाने आणि जबाबदारीने लोक बाहेर पडताना दिसत आहेत आणि खूप आश्वासक वाटतं हे वातावरण. विकासाला मतदान करा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे या ठिकाणी तावडे कुटुंबी जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे. एकूणच मतदार राजाने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावर्षी मतदानाची टक्केवारी मुंबईतली जी आहे ती वाढेल असा विश्वास देखील या ठिकाणी तावडे कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन गणेश कांडलेसह मी रामनाथ दवणे, साम टीव्ही मुंबई. एकीकडे विलेपार्लेमध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला, तर दुसरीकडे ताडदेवमध्ये शरद पवार हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. दृश्य आपण पाहत आहोत, सध्याची चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अनेक मतदारांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होत आहे.